अरे ललित बोल ना। अरे कौशल कुठे आहे? अरे आहे की दीदीच्या घरी। तू कुठे आहेस? मी इकडे निखिल दादाच्या साईडवर। अरे आता लॉकडाऊन मध्ये तू अजून इथेच आहेस? गावाला नाही गेला? अरे कोरोनामुळे गाड्या बंद आहेत आणि जायला काहीच नाहीये। हा 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 म्हणून थांबलोय। बर, आणि जेवण वगैरे कसं करतोय? मग काय सांगू लागा तुला, 2-3 दिवसापासून जेवलो नाही। बिस्किटचे पुडे आणतोय आणि ते पाण्यात बुडून खातोय। अरे येडबिड झालंयस काय? बिस्किटचे पुडे काय पाण्यात बुडवून खातोय? बिस्किट खाना पाण्यात बुडवून? अरे गबरे, बिस्किट काढून पाण्यात बुडून खातोय। बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे। आणि पैसे वगैरे आहेत का तुझ्याकडे? काय यार, पैसे पण नाहीत माझ्याकडे, चित पण नाही लागत। अरे अरे ऐक ना ललित, रडू नको तू भावा। ऐक मी काय म्हणतोय, तू बिंदास तिकडे राहिले दीदीच्या घरी आमच्या, तुला कोण काय बोलणार नाही। तुझी खायची प्यायची राहायची सगळी सोय करतो। ऐक ना, हा तुझ्या जेजूंना विचारलंय का तू? अरे जेजूंना काय विचारायचंय, इथं सगळं दीदीच चालतंय। तू ये बिंदास। चिंच्या आईच्या गो गो कोरोना गो। कुणाचा फोन होता? कुणाचा म्हणजे मित्रच होता माझ्या। कशाला? तो राहिला ना रे आपल्या इथं थोडे दिवस। काय हो इथं आधीच काही घरात कमी माणसं आहेत का? आणि त्यात तू एवढा मोठा वळू, आणि त्यात तुझा मित्र पण येणार आहे। ए माझा आणि माझ्या मित्राचं मी बघून येईन, कळलं का? ए जास्त बोलू नकोस, कळलं रे? ए तुझ लय बोलायलीस आता, शांत बस। थांब, दादालाच नाव सांगते, बघतेस तुझा मित्र कसा येतोय घरात ते। ए जा। आता कोण आलं बाहेर? कोण आले आता बाहेर? कोणतरी बाहेर आले अनोळखी, बघ बर। कौशल कोणतरी मुलगा आहे। बघितलं मी आताच, कोणतरी मुलगा माणूस आहे। ओळखीच नाही, कोणतरी माणूस मुलगा आहे। येड्यात काढते का मला तू? हा तुझा मित्र आहे का, त्याला बोलवलं का इकडे तू? आठवलं काय? हा कौशलचा मित्र असतो। कौशलचा मित्र? त्याने त्याने इकडे का बोलवलं? मगाशी मी त्याच बोलणं ऐकलं, म्हणला ये तू राहिला। राहिला? ह्याच्या का बापच खरं आहे, काय बहिणीच आहे खरं आहे, पण बाप ह्याला राहिला इकडे बोलवलंय ना? त्यानं त्याच्या मित्राला राहायला बोलवलंय। हे नाहीत ना कोण, दरवाजा उघडून त्याला हाकलून लावू शिवायला। तुला येतात ना शिवाय द्यायला? थांब थांब, दरवाजा उघडून त्याला हाकलून लाव। कौशल आहे का? कोण कौशल? कौशल विशुल इथं कोण राहत नाही, सांग त्याला। ए मूर्ख बावळट भिकारी, जाईल ना? चल चल निघ। कौशलचं घर नाही, ए कौशलचं घर नाही, त्याच्या जिजूचं घर आहे, जिजूचं। हा चल तू निघ, इथं कोण कौशल विशल नाही राहत। चल निघ, चल चल निघ निघ, चल हे सांग त्याला, चल निघ। ओ जिजू मित्र आहे माझा। कोण कुठला मित्र, काय अनोळखी घरात घ्यायची नसतात, कोरोनाची साथ पसरली आहे। काय अनोळखी बिनोळखी नाही, माझा मित्र आहे। चल तू, अरे ए चल, अरे चल तू, काय यांचं ऐकत असले, चल चल तू बस। अरे हा कोण कुठला, याला घरी तर घरात बसवलंच, काय संबंध, कोण आहे हा? ओ जिजू माझा मित्र आहे। मित्र? अरे मित्र मग त्याच्या घरी जाऊन राहील ना, आपल्या घरी कशाला काय संबंध। हो हा एका बिल्डिंगचं काम करत होता आणि तिथे कॉन्ट्रॅक्टरने त्याला पैसे पण नाही दिले आणि घरी पण ठेवलं नाही, त्याच्यामुळे आता लॉकडाऊनमुळे सगळं बंद आहे, त्याच्या गाड्या पण बंद आहेत, त्याच्यामुळे खाण्यापिण्याचे त्याचे वांदे व्हायला लागले। एवढंच असेल तर हायवे जाईल, चालत जाईल त्याच्या गावाला। आपल्या घरचा रस्ता नाही का? ए जास्त बोलू नको, कळलं ना? एकतर सरकारने सांगितलंय घरात 4-4 माणसं एकत्र आलेली चालणार नाही, नियम आहे हा, कळलं? ए असं कुठलाच नियम नाही, आणि घरात जर का 10 माणसं आली तर त्या रस्त्यावर झोपायचं का? तू नको सांगू मला काय पण, आणि जर हाच नियम असला ना तूच नि घरा बाहेर, कळलं का? आम्ही याला ठेवून घेतो, माझ्या बहिणीला घराच्या बाहेर काढतोस। तू 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 घराच्या बाहेर, चल उठ उठ। ए तू पण उठ उठ, तू तू पण घरात कोणतरी घुसखोर घुसलाय बघ, कोरोना घेऊन आलाय कोरोना। हा कोण आहे? अगं दीदी मी सांगितलं नव्हतं का तुला, माझा मित्र येणार आहे आज म्हणून। म्हणजे तुला सांगितलं ना? हो तो पवार एजन्सी मध्ये कामाला होता ना।
जगाची खायची प्यायची राहायची काय सोय नाहीये. आपण मदत केली पाहिजे ना मग अशांना. अगं पण तो बाहेरून आलाय. मी काल फक्त बाहेर गेलो तर मला लगेच तुम्ही शिंकलो म्हणून लगेच मला काम करायला लावली. हा तर बाहेरून आलाय अनोळखी माणूस. बाहेरून म्हणजे असा काही जग हिंडून आला नाहीये, इथंच कामाला होता. फक्त त्याची राहायची सोय नाहीये. हे बघ तू काही काळजी करू नकोस, तू इथंच राहा लॉकडाऊन संपेपर्यंत. चल मी तुला आंब्याचा पन्ह देते. बघितलं अनोळखी माणूस घरात घेत आहेत बेफिकीरपणे. एवढी मोठी साथ पसरली आणि लॉकडाऊन संपेपर्यंत राहा म्हणतात का? बघतोच लॉकडाऊन संपेपर्यंत हा राहतोच कसा इथे. आता आलायस ना, निवांत राहा. खायचं प्यायचं मस्त एकदम, खायची प्यायची काही टेन्शन घ्यायचं नाही. हो काय आणि हो कोणी जर त्रास दिला सरळी दिला मला सांगायचं. चालेल काय हो आवरून घ्या. अगं काय चाललंय तुझं डोकून बघायचं, त्याला इथून घालवायचं प्लॅनिंग काय? काय म्हणते काय म्हणते आपण त्याला हा उठता बसता जेवता झुकता सगळीकडे त्रास द्यायचा. चालतंय त्या त्रासाला कंटाळून तो निघून जाईल. अगं पण काय काय त्रास असतील त्याच्याबद्दल जरा सांग ना. आपण आपण त्याला सगळीकडे इरिटेट करायचो. ओके सगळीकडे इरिटेट. चालतंय म्हणजे त्या त्रासानं तो कंटाळून आजच्या कल्टी मारल. शेवटी माझी बहीण तू. वाव किती मस्त मोबाईल आहे, किती छान आहे. खूप महाग असेल ना मोबाईल? याच्यापेक्षा मी महाग घेणार आहे 2-3 लाखाचा. वाव काय बघते, ओपन कर ओपन कर. वाव वाव प्ले कर प्ले कर. किती कलरफुल आहे. हॅलो एकच मिनिटानंतर कॉल करते. किती छान मोबाईल आहे, मला पण घ्यायचा आहे. तू काय म्हणतायस का, माग माग काय फिरतोयस? कोणाचा फोन होता? बॉयफ्रेंडचा होता ना. अरे काळजी कशावर करतोय, लॉकडाऊन संपू दे रे, लॉकडाऊन संपू दे. जे काय असेल ते आपण सगळं व्यवस्थित करू आणि दोघं काय. फोन किती भारी तुमचा, मला पण घ्यायचा आहे फोन. घ्या ना नवीन फोन घे. हॅलो मी काय म्हणतोय, कोणाचा फोन आहे? गर्लफ्रेंडचा आहे का? हा गर्लफ्रेंडचा. जे तिला सांगतो तुमचं ना बघा. मी विना वाजवतोय बरं का, बघा. काय वाजवतो? विना 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 बघा वाजव बघू. असं वाजतो मी बघा. संत्रा पण खातो मी आता. फ्रीज मध्ये कलिंगड पण खातो मी आता बघा. बुलाते लोग प्यार से दस आनंद मुझे नाम से, बुलाते लोग प्यार से दस आनंद मुझे नाम से. दोस्त तो एक ही बात का है श्रीमंत, आप हमसे हमारी जिंदगी मांग लेते हम आपको खुशी खुशी दे देते, पर आपने तो हमसे हमारा गुरूर छीन लिया. सावन्ना महिना मा तुला याद करना ये, याद करना ये रे तुला प्यार करना ये. तारू लेंगो रानी गुलमुल घुमे घुमे जायो, तारू लेंगो रानी गुलमुल घुमे घुमे जाय, घुमे घुमे जाय वे घुमे घुमे जाय. बाऊ मना सम्राट सम्राट तुले वयली जुपीव, बाऊ मना सम्राट सम्राट तुले वयली जुपीव. मंबुई गऊ मी दिल्ली गऊ,
मुंबई गऊ मी दिल्ली गऊ भैया भैया मी आगरा गैया भैया मी आगरा डोंगी डोंगी नाच मना दाजीबा डोंगी डोंगी नाच मना दाजीबा 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 रे दाजीबा ओ बेवफा भूली नको जाऊ मलाय दुनिया दमा दुनिया दमरण याद मरण दिन रात ओ बेवफा भूली नको जाऊ मलाय ओ बेवफा भूली नको जाऊ मलाय दुनिया दमा दुनिया दमरण याद मरण दिन रात ओ बेवफा भूली नको जाऊ मलाय ओ बेवफा भूली नको जाऊ. अरे भावा काय गातोस तू, अरे का ऑडिशन द्यायची नाही तुय, इंडियन आयडल झालास इथं गात बसलायस काय भावा. एक नंबर ले आवडली मला गाणी, मला पण शिकव काय. कसा आहे मित्र माझा. तू तंबाखू खातोय? लॉकडाऊनच्या काळात कुठून मिळाले तुला तंबाखू? लॉकडाऊन काय थकडाऊन, आपल्याकडे स्टॉक आहे. मला पण दे ना. नाही नाही, दीदीला नाव सांगेन, तुम्ही फक्त बघायचं मी कशी खातो. असं करायचं, असं करायचं, असं टाकायचं, मग निघायचं. हे बघ, एक तरी हा तरी घरात राहील, नंतर आम्ही दोघं तरी या घरात. खूप त्रास देतो मला हा नालायक, मला साधे टीव्हीचे चॅनल बघून देत नाही. हा फ्रीज मध्ये फळ चोरून खातो. एवढी महागडी गिटार आपली, गिटार वाजवतो म्हणजे वाजवतो, गिटार वाजवतो. तेच ना, मी टिकटॉक करत होते आता, तर मधी मधी करतोय. ऐक ऐक, आणि झोपल्यानंतर शेजारी घोरतो काय, पातो काय या. आणि महत्वाचं म्हणजे, अरे मी जेवताना आज बरोबर कसले विचित्र आवाज काढतो हा. अशा माणसाबरोबर मी राहायचं म्हणजे तुम्ही पण राहता काय काय काय. मला तर फ्लर्ट करतो. फ्लर्ट बघितलं का, माझ्याही मोबाईल मध्ये बघतो, गाणी काय काय विचित्र गाणी म्हणतो, फोनवर मोठ्या मोठ्याने बोलतो. ए बाबा प्लीज, ए मी तुझ्या माया. बस एक तरी तो तरी घरात राहील, नंतर आम्ही तरी राहू. बस ओ तुम्ही दोघांनी तर काय बोलूच नका, कळलं का? कारण हा पहिल्या दिवशी जेव्हा इकडे आला होता ना, तेव्हाच आम्ही दोघांनी पण ऐकलं होतं की तुम्ही दोघांना त्रास देऊन इथून घालवणार आहे. करून घेतो सगळं काय. त्याला इथून घालवायचं प्लॅनिंग काय? काय म्हणते? त्याला त्रासाला कंटाळून तो निघून जाईल. आणि म्हणूनच मी याला सांगितलं की जर तुला इथं राहायचं असेल तर काय पण करून ह्यांना त्रास द्यायलाच लागेल. कोरोनामुळे मला कुठेच जाता आलं नाही, सर्वकडे लॉकडाऊन झालंय, माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीयेत. म्हणून मला कौशल्याने तिने देवासारखी मदत केली आणि मी आलो. मी त्यांचा खूप आभारी आहे. घरच्यांची सुद्धा आठवण येते मला खूप. फोन येतोय घरच्यांना. आणि हो, तुम्ही नका जाऊ बाहेर, मी निघतो घराच्या बाहेर. सॉरी. पहिल्या दिवशी इथं आला तर तुमच्या दोघांचं त्याला बाहेर काढायचं प्लॅनिंग चाललं होतं. अरे काय, एखाद्याला मदत करायची सोडून तुम्ही असा कट रचताय, जरा तरी कळलं पाहिजे तुम्हाला. एखाद्याला मदत करायला पाहिजे. अशा लॉकडाऊनच्या काळामध्ये कितीतरी माणसं अडकली आहेत, त्यांचे खायचे प्यायचे राहायचे सगळ्या गोष्टींचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तर याच्यामध्ये आपण मदत केली तर काय बिघडतंय?
त्याचंही काही चुकलं असेल आणि तुमचंही चुकलंय. दोघांनी एकमेकांना माफी मागितली, आता ती गोष्ट संपली. आता नीट राहावा, थोडेच दिवस राहिलेले आहेत, लॉकडाऊन लवकरच संपेल आणि तोही त्याच्या घरी जाईल. तो काय कायमचा राहायला इथं नाही आलेला. रडू नकोस, तू राजू राजू दिवस ओके, फक्त त्रास देऊ नकोस. चिंचा याच्या गो गो कोरोना गो. हा